Thank you. क्या बात है, क्या बात है। हाँ एवढा छोटा तू कोण मोठा आहेस का? तुला मोठा द्यायला छोटा आहे तर काय आलं भाई, मन आहे ना भाई। तुम्ही हा व्लॉग बघताय तो जरा लेट आला, कारण आम्ही ज्या दिवशी मी व्लॉग शूट केला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लोणावळ्याला गेलेलो, म्हणजे लोणावळ्याला गेलो होतो, म्हणजे अजून गेलो होतो, आणि लोणावळ्यावरनं आल्यानंतर व्लॉग एडिट वगैरे करून मी टाकला, तेव्हा हा व्लॉग आलाय। तर हा व्लॉग 2-3 दिवस लेट आलाय, तर समजून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्वे? मी अमन सुनील दैगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या स्पेशल ब्लॉग मध्ये, आणि तो पण माझ्या बर्थडे स्पेशल ब्लॉग मध्ये। आज माझा वाढदिवस आहे, म्हणजे आज प्रॉपर माझा वाढदिवस आहे। वाढदिवस चालू झालाय तो 4-5 दिवसा अगोदरपासून, म्हणजे 1 हफ्ता अगोदरपासूनच चालू झालाय, आणि अक्षरशः लोक कन्फ्युज झाले की माझा नक्की बर्थडे कधी आहे। तर फायनली आज म्हणजे 11 नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे, आणि आजचा व्लॉग म्हणजे कसा आहे, असा काय प्लॅन वगैरे ठरून काय, म्हणजे गेल्या वर्षी कसा मयूने प्लॅन ठरवलेला सगळा म्हणजे सरप्राईज वगैरे होता, या टायमिंगला तसं काय नाही, कारण आम्ही जाणार आहे लोणावळ्याला। उद्या निघणार आहे आम्ही सकाळी जायला, म्हणजे उद्या पहाटे निघणार आहे आम्ही सकाळी लोणावळ्याला जायला, तर तिथंच सेलिब्रेशन वगैरे जे आहे ते मयू करणार आहे बर्थडेचं सेलिब्रेशन। काय पार्सल आहे? मी तर काय मागवलं ना भाई, गिफ्ट आला असेल कोणीतरी पाठवलं, काहीतरी पार्सल आलंय कुठून तरी, बघा। चालू द्या बाबा, तुम्ही खावा, नाश्ता चालू ठेवा। कोणीतरी पाठवलं, आनंद कोणीतरी पाठवले, मी तर ऑर्डर नव्हतं। तर कोणी ऑर्डर केलं कळलं ना, गिफ्ट फ्रॉम, हा हा बर्थडे गिफ्ट आहे भाई, बर्थडे गिफ्ट आहे। हे बघा, अर्णव सोनल ताई मनसे, अच्छा अच्छा सोनल ताई, हा एन्जॉय युअर गिफ्ट, हॅपी बर्थडे अमन फ्रॉम अर्णव सोनल ताई मनसे, थँक्यू थँक्यू ताई, थँक्यू। ताईने गिफ्ट दिले टोपी, टोपी, थँक्यू ताई, थँक्यू बाबा। बच्चा बच्चा क्वार्टर नाही, बच्चा 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 बच्चा, तुला का पाहिजे, तुला का पाहिजे, आणि क्वार्टर आणि आणि वजडी किमा की वजडी किमा किमा नको, आपल्याला फुकाडा जागा बोल बाबा। बच्चा बच्चा क्वार्टर नाही, म्हण बच्चा बच्चा बाबा, कसे भंडाऱ्याला बसलेत बघा लाईनीत। तर भाई मी पण आता नाश्ता करायला बसलोय, तुम्हीच खावा। अरे पण काय काल एवढा तुफान, तू गाडीवर असा या नाश्ता करायला, हे ब्लॉग बघितला त्यांनी तुफान ना। आणि आम्ही म्हणजे आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केले सगळं, एकदा आम्ही आता सिद्धिविनायक मंदिरला चाललोय बाप्पाच्या पाया पडायला आशीर्वाद घ्यायला,
आणि मी काय नवीन वगैरे घातलं नाही, हे शर्ट घातलंय कारण हे शर्ट फेवरेट आहे आणि आज बर्थडे असल्यामुळे मी हे शर्ट घातलं कारण माझा फेवरेट शर्ट आहे. आणि आजचा जो शेड्यूल आहे तो म्हणजे असं काय प्लॅनिंग वगैरे काहीच नाहीये, म्हणजे काय असं सेलिब्रेशन वगैरे काही नाही, फक्त आजचा दिवस आहे तो नॉर्मल डे आहे. जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच, म्हणजे जे काय होईल ते एकदम असं रॅन्डमली असेल, एकदम असं काय ठरवून वगैरे केलेलं नाही. तर असंच आहे आजचा आपला बर्थडेचा ब्लॉग आहे आणि सर्वांना थँक्यू सो मच. खूप मेसेज येतात, खूप फोन येतात, खूप मी सर्वांना रिप्लाय देतोय, म्हणजे सर्वांना रिप्लाय दिलेत आणि सर्वांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि मी सर्वांना पर्सनली वगैरे सर्वांचे कॉल अटेंड करतो आणि रिप्लाय देतोय, इंस्टाग्रामला स्टोरी मेन्शन करतोय, तर मी स्वतःच करतोय. तर खरंच भावना थँक्यू सो मच, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आता नाश्ता करतो आणि निव्या आपण सिद्धिविनायक मंदिरात जायला आणि असाच आजचा ब्लॉग आपला कंटिन्यू करा. काल भाई तुफान तुफान होते बघा काल. तोच ब्लॉग लावलाय तो बघितला की नाही ब्लॉग, जाऊन बघा पहिले तो डेंजर आहे तो पण भाई डान्स एकदम डेंजर आहे लावला बघा. मोठ्यापर्यंत सर्वांना माझ्या मनापासून प्रेम नमस्कार. कसे आहात सर्व? मी अमन सुनील लेगावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि बघा आता आपली फेवरेट स्टाईल विथ फेवरेट गर्ल अशी देख रे. चला आता डायरेक्ट झालाय नाश्ता वगैरे वगैरे सगळं झालंय, आता डायरेक्ट आपण जाऊया बाप्पाच्या दर्शनाला, जाऊन मस्तपैकी दर्शन घेऊया सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन आणि बघू पुढे येऊन परत घरी जायचं आहे. परत थोडासा क्रिकेट खेळू आणि बघू संध्याकाळी वगैरे काय आहे कसं काय आहे. मयूरने मस्तपैकी गिफ्ट आहे काहीतरी घेतलंय, मला बोलली गिफ्ट घेतलंय बट मला अजून कन्फर्म नाही काय घेतलंय, काय सांगत नाही मला. काय गं काय गिफ्ट आहे सांगायचं पण काहीतरी आहे गिफ्ट घेतलंय तिने. आताच देते थोड्या वेळात, मग आपण मंदिरात चाललो मग ते असं वेअर करण्यासारखं तर ते वेअर करू. आताच देते बघूया, मला नाही माहिती तुला आवडेल की नाही बट होप सो. बाबू बाई की दोस्ती करून आलेले आहेत. डान्सर ताई हे बघ तू टोपी दिलीस ना, आता मगाशी गिफ्ट आलंय सोनल ताईने टोपी दिली, ती टोपी बघा हा घालून फिरतो आता. टोपी काल सगळे तुफान होते कसले डान्स करत होते आणि आज बघा. हा भैयाजी स्माईल इस्माईल भैयाजी गिफ्ट गिफ्ट काय नो पार्किंग आहे. आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो पण गेल्या वर्षी नव्हतं ना, गेल्या वर्षी मंदिर ऑनलाईन दर्शन वगैरे होतं, आम्ही येऊन ऑनलाईन वगैरे सर्व केलं होतं. मंदिर समोरच आहे, गेल्या वर्षी सुद्धा आलेलो पण ऑनलाईन दर्शन होतं, या वर्षी सगळं ओपन आहे. तर आतमध्ये तुम्हाला माहिती आहे कॅमेरा तर अलाउड नाही आहे बट मी बघेन जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करेन, तरी पण थोडं थोडं. तर जातो आता पप्पाचं दर्शन घेतो चांगल्या दिवशी आणि बाहेर आल्यावरती भेटतो. हा ये ना बघा होत्या घेतात घेतले होती होती घेऊन चप्पल.
झालं दर्शन? कसं झालं दर्शन? टिक्का लावणार ना? टिक्का टिक्का लावायचा. मला मला पण लावायचं, त्यांनी भटीने लावलं आहे. खंड्या वाटतोय खंड्या. किड्याचा माणूस, किड्याचा माणूस, किड्याचा माणूस. सिद्धिविनायकला आलात तर काकांकडनं घ्या, मंदिराच्या बाहेरच आहे सर्व. दुकानाचं नाव असेल ना? म्हणून काढलंय आणि आता कॅमेरा चालू करेल म्हणून प्रसाद वाटतो बघा का जावा का. आले आले शूट मध्ये आले. काय बोललाय हा बघा, उंदीर मामाच्या कानात बोललो ते कसं काय होते बघू. हा बिचारा ग पाणी आज टेन्शन मध्ये झालेला, आता काय होईल की नाही माझं. गेल्या वर्षीचा बर्थडेचा ब्लॉग हो, सध्या सडण्यामध्ये हा थोडा मुलगा सडण्यामध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही काय बोलले गणपती बाप्पाच्या कारण? नाही आम्ही कोणाला काय सांगत नाही. तुषाराने दोघं जणच करेल. उद्या उद्या जाणार आहे फार्म हाऊसला, त्याची बघा आत्ताच एक्साइटमेंट आहे. हा येतो म्हणजे तुफान आणि असं सगळ्यांना वाटत असेल की आज अमनच्या बर्थडेचं काय सरप्राईज किंवा काय, आज त्याला काय सरप्राईज देणार नाही. म्हणजे सरप्राईज म्हणजे गिफ्ट असेल तर देईन छोटा मोठा, बट असं सरप्राईज सेलिब्रेशन तसं काय नाही. कारण की आम्ही उद्या चाललो लोणावळ्याला. मला बोलले टिक्की मध्ये सरप्राईज ठेवलंय गिफ्ट आहे आता देणार देवाच्या ठिकाणी. मग गिफ्ट आपला गाडी बाहेर आहे भावा, गाडी उचलून नेली मग गिफ्ट जायचं. चला लवकर जाऊ. हा मग पैसे कारण लय वेळा उचलले माझे ना, गाडी उचलली आहे ना मागे, उचललेली गाडी परत 3000 भरायला उचलली तर डायरेक्ट चावी द्यायला. आणि उद्या जे काय सेलिब्रेशन असेल अमन तर ते आज नसेल, उद्या असेल तर मग आपण. त्या बघू मम्मी बोलले की डिक्की मध्ये गिफ्ट आहे, ते डिक्की खोल्यावरती भेटेल. त्या बघू आपण जाऊन डिक्की खोल आणि गिफ्ट काय ते बघू. पैसे कुठे आपल्या इथं होते आम्ही 80,000 के जूते वाय आज जरा. बघू आता काय आणलं भाऊसाठी. एवढा छोटा कोण मोठा आहे का? तुला मोठा छोटा आहे तर काय आलं भाई, मन आहे ना छोट्या वस्तू मध्ये पण काहीतरी मोठा असू शकतं भाई. छोट्या वस्तू मध्ये पण लय मोठा असू शकतं काय, हलक्यात घेऊ नको. मी हलके मेले का तू भारी मेले? रोज तुला काय वाटतं का असू शकत? अंदाज एक का असू शकत? बघू बटाड्या मला तर असं वाटतं काहीतरी वेगळंच असू शकतं काहीतरी. वस्तू तर सोन्याचीच असेल पण काय ते नाही माहिती. बघू असा माझा अंदाज आहे, कारण हिच्या चेहऱ्यावर हसण्यावर मला असं वाटतंय. अंदाज काय?
अंदाज अंदाज काय किती पॅकिंग केले ओहो माहिती नाही अंदाज दाखव काय काय नाही घरी बॉक्स होता मी तो बॉक्स घेऊन आली हात गिफ्ट होता तुझा मी बोलली आपला काय बजेट बिजेट आहे आपला काय चेहरा तर बघा आणि खरं दाखव बॉक्स आता शेण काय थांबा काहीतरी आहे मला तर वाटतं किशोर विचार चेक काय दे लिहिला काय हात दिले ना चल चल लवकर जरा बघू कुठल्या कसल्या हातात ओळखतो ही नाती करते रे गिफ्ट द्यायला बघा ओळखतोय काय जर ओळखलंय का याच्यामध्ये तर मग ठीक आहे देऊ की नको देऊ अरे काय एडिटिंग करते रे गणपती बाप्पा मोर्या क्या बात आहे बोललो ना मी पॅन्डल सोन्याची वस्तू आहे बघा मयूने गिफ्ट दिलाय बाप्पा बाप्पाच्या मंदिरात आलो आणि बाप्पा गिफ्ट केला भाईने सोन्याचा ते पण बघा येस येस थँक्यू घाल तुझ्या हाताने आता चांगलं वाटतंय मी अंदाज बरोबर लावला सोन्याची वस्तू आहे काहीतरी पण अंदाज लावलेला पण चांगले ना बाप्पाच्या मंदिरात आलो आणि बाप्पा भेटले भेटले म्हणजे बाप्पांचं दर्शन झालं आणि बाप्पाच चांगली गोष्ट आहे ना एकदा ते मला पण लिंबू बनवे काय तू काय पिणार आहे काला खाता आता भाई भाई कोणाला लग्नाच्या व्हिडिओ व्हिडिओ काढायचा असेल लग्नाच्या सीड्या बिड्या हाती शिंदे कॉन्टॅक्ट हाती शिंदे फिरवतो भाई आता आलोय नाश्ता करायला मस्त मी खूप खूप टायमानंतर जरा आता भूक लागली मयूच्या मावशीकडे गेलेलो आम्ही इकडं कुठं रे बरं आमच्या इथे सात रस्त्याला श्रीराम हॉटेलमध्ये नाश्ता करायला आलो नाश्ता करत आणि याच्यानंतर अजून एक प्लॅन आहे तिकडे जाऊ नाश्ता करून घेतो आपण आज कालिके और सिम्बा के लिए भी गिफ्ट किया आज बर्थडे था भाई त्यांची पण पार्टी झाली पाहिजे ना काली आणि सिम्बा साठी हे आंघोळीसाठी हे खाण्यासाठी तू बघा हे बघते बघ कशी तुला नाही आमच्या काली आणि सिम्बाला चलो बोलो इकडन जातोय जात होतो इकडनं आमच्या एरियातून तर बोलो घेऊन जावे ना काली आणि सिम्बाला ओके तर चला आश्रम मध्ये जायचंय आश्रम आश्रम मध्ये जायचं आश्रम चलो तुम्हाला बोललेलं ना एक आमचा वेगळा जरा प्लॅन होता त्या आम्ही चॉकलेटचे बॉक्स घेतले आणि आमच्या भायकाळ्याला इथे एक आश्रम आहे लहान लहान पोरांचा तर लहान लहान पोरांना हे चॉकलेट द्यायला चाललो आम्ही आता तर हे चॉकलेट आम्ही आता देणार आहे आश्रममध्ये जाऊन हे बघा हे सगळे असे चॉकलेट घेतलेत म्हणजे जे आता भेटलेत ते घेतलेत हे असे आता लहान लहान पोरांना जाऊन आश्रममध्ये देणार आहे तर चला आपण डायरेक्ट जाऊया तिकडे इथंच आतमध्ये आहेत लहान लहान पोरं आम्ही चॉकलेट देतो आणि लगेच बाहेर येतो
लाव ना बाबा घाल घाल बाबा घाल हे मारी हाथ का कर ते डिक्की मध्ये छे क्या बात है क्या बात है हाँ तर आता आलो घरी आणि चॉकलेट वगैरे घेतली ती लहान पोरांना वाटली तिकडे दुसरीकडे जाऊन वगैरे दोन दोन ठिकाणी वाटली आता तिकडे वाटली तिथे एकदम धांदल झाली लहान पोरांची बेकारवाली आणि आता परत इथं घरी आलोय हे ह्या लोकांनी केक आणला तो कापायला म्हणजे उद्याचं जे सेलिब्रेशन आहे ते वेगळे कारण आम्ही उद्या जाणार आहे लोणावळ्याला फार्म हाऊसला वगैरे एक विरा आईच्या दर्शनाला जाणार आहे आणि तिकडनं फार्म हाऊस वरती वगैरे जाणार आहे तर ते एक सेलिब्रेशन करणार आहे ते वेगळं सेलिब्रेशन असणार आहे आणि हे बघा मयूने गिफ्ट दिलंय हे बघा पॅन्ट आणि बाप्पाचा तर आता मस्त जरा फ्रेश होतो कारण दुपारपासून बाहेर आहे फ्रेश होतो आणि केक वगैरे कापून बघू पुढे काय प्लॅन अजून खुश हॅपी बर्थडे परत एकदा वन्स मोर वन्स मोर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे थँक्यू चौथा वोट देऊ का केक खाणार कैसा दिख रहा है ठीक आहे मी इंस्टाग्राम वरती मेन्शन देत बसतो ओके ठीक आहे बनलाय बाबाचा पॅक बनलाय पॅक बनवलाय बाबाने खूप दिवसातून पितोय बाबा खूप दिवसानंतर वन साइड एकदम A few inches later. Good night, good night. चले काले. चले. आपले भाऊ लोक आलेत कट्टा बीट्स वाले. थँक यू भाई थँक यू थँक यू थँक यू थँक यू. खूप भारी वाटतं. थँक यू भाई थँक यू थँक यू भाऊ थँक यू थँक यू. आपले भाऊ लोक आले केक घेऊन थँक यू. थँक्यू 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 कम्युनिटी करून येस येस न्यू ब्लॉगर हा हा बघितलं बघितलं चला तुझा बड्डा तुझ मोबाईल दे इथं मा मोबाईल
टेन्शन आलेलं मला गाव फुटलेला आहे भावा. आपल्या भावाचा पण बर्थडे 13 तारखेला बर्थडे. लोणावळ्याला हंगाम आहे, लोणावळ्याला हंगाम आहे, लोणावळ्याला हंगाम आहे. याची पार्टी आहे, बजेटची पार्टी आणि अमनची पार्टी. बजेट हल्लाय. 1500 भाई तुम्ही हा व्लॉग बघताय तो जरा लेट आला, कारण आम्ही ज्या दिवशी मी व्लॉग शूट केला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लोणावळ्याला गेलेलो, म्हणजे लोणावळ्याला गेलो होतो, म्हणजे अजून गेलो होतो. आणि लोणावळ्यावरनं आल्यानंतर व्लॉग एडिट वगैरे करून मी टाकला तेव्हा हा व्लॉग आलाय. तर हा व्लॉग 2-3 दिवस लेट आलाय, तर समजून घ्या. आता आपल्या भावाने केक आणला तो कापला. चला या. हा गोरा दिसतो. चला चल चल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अमन, हॅपी बर्थडे टू यू. आता काळ्या चौकीवर आपले भाव आलेत केक घेऊन. आपली पब्लिक आहे सगळी. तरी आजचा बड्डे एकदम सुखासुख आहे, कारण आम्ही ओला तो लोणावळ्याला जाऊन करणार आहे, त्यामुळे जरा आजच्या दिवशी सुखासुख आहे. खूप मारतो काय. वरती अंधा नाही. तर असा होता आजचा व्लॉग. आणि आजचा बड्डे असा एकदम, म्हणजे काय आज सेलिब्रेशन वगैरे नाही केलं होतं, ते मंदिरात गेलो वगैरे, लहान मुलांना चॉकलेट वगैरे दिले आणि परत काय घरी वगैरे येऊन केक कापला. आपल्या मित्रांनी येऊन केक वगैरे आणलेला, आपल्या मित्रांनी केक वगैरे आणलेला, ते एवढं सेलिब्रेशन होतं इथपर्यंत. आणि जे मेन मयूर सेलिब्रेशन करणार आहे ते उद्या सेलिब्रेशन करणार आहे लोणावळ्याला. आणि म्हणजे आम्ही आमचा पूर्ण ग्रुप जाणार आहे, तर त्याचा पण ब्लॉग येणारच आहे, त्याचा पण ब्लॉग तुम्ही पाहालाच. आणि खरंच सर्वांचे खूप खूप आभार, खूप 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 धन्यवाद सर्वांना, की खूप मेसेज येतात, खूप कॉल येतात, खूप असे कॉल मेसेज वगैरे येतात. तर माझ्या प्रतीने जेवढे मी रिप्लाय करतोय तेवढे रिप्लाय मी केलेत आणि करत राहतोय रिप्लाय. म्हणजे टाईम भेटत नाही, मध्ये मोबाईल वगैरे हे ब्लॉग वगैरे शूट करत असतो त्याच्यामध्ये आपलं इंस्टाग्राम वापरायला भेटत नाही आणि ते सगळं रिप्लाय द्यायला भेटत नाही. कॉल अटेंड करतोय, कॉल अटेंड करून बोलतोय, तर जेवढं होतं तेवढे रिप्लाय मी देतोय. तर भावांना कोणाला रिप्लाय वगैरे नाही मिळाला तर प्लीज राग मानून घेऊ नका, तुमचा भाव समजूनच माफ करा आणि मी रिप्लाय करेन, नक्की करेन. तर असंच प्रेम कायम असू द्या तुमच्या अमन धेगावकरवरती. तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 100K लवकरच होतात आहेत, हळूहळू होतात आहेत. तर सबस्क्राईब करून घ्या पहिली गोष्ट. तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूकवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.